नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून आज आपण झाडांच्या पानांवरती जे रोग पडतात त्यातील एका रोगाच्याबद्दल बोलणार आहोत कारण वातावरण इतकं खराब झालेलं आहे खरं तर उन्हाळा आहे या दिवसांमध्ये ऊनच पडलं पाहिजे पण या तोपते वादळामुळं सगळ्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे कधी वादळ कधी पाऊस कधी ऊन त्यामुळं काय झालं या वातावरणामध्ये आपल्या झाडाच्या पानांवरती रोग व्हायला लागलेत तुम्ही कालचा किंवा मा परवाचा माझा एक व्हिडिओ पाहिला असेल मी इतकी काळजी घेते माझ्या झाडांची तरीसुद्धा मिलिबगचा अॅटॅक त्या झाडावरती झाला होता त्याच्यावरचे उपायसुद्धा तुम्ही पाहिला आणि खूप असरदार उपाय आहे तो तोच उपाय तुम्ही जर तुमच्या जा झाडावरती केला तर मिलिबग खूप लवकर ख निघून जातो आपल्या झाडावरून आणि पुन्हा पुन्हा आपल्याला तो उपाय करण्याची गरज पडत नाही तर आज पण अशाच एका पानांवरती होणाऱ्या आजाराबद्दल आपण बोलणार आहोत किंवा किडीबद्दल आपण बोलणार आहोत तुम्ही पाहू शकता माझ्या सगळ्या झाडांची पानं कंच हिरवी असतात कारण मी माझ्या सगळ्या झाडांवरती दर आठवड्याला कोणता ना कोणता कौन्ता फवारा करत असते पण वातावरण इतकं खराब आहे त्यामुळं एखाद्या तरी झाडाला किडीचा एफेक्ट होत असतो आज अशाच एका किडीविषयी आपण बोलणार आहोत आणि ती म्हणजे लीफ मायनर हे पहा एक बागेच्या गेटच्या इथं हे झाड दिसलं मला आणि याबद्दलच मला बोलायचं होतं म्हणून मी इथं याची शूटिंग केली कारण माझ्या घरच्या कुठल्याही झाडाला हे असं काहीही झालेलं नाही आहे मग तुम्हाला दाखवण्यासाठी किंवा तुम्हाला समजण्यासाठी की आपण कुठल्या आजाराबद्दल बोलतोय यासाठी मी इथं शूट केलेलं आहे हे पान मी घरी तोडून सुद्धा आणलंय म्हणजे मला व्यवस्थित ते तुम्हाला बोलता येईन त्याबद्दल की याला काय म्हणतात किंवा या हे कशामुळं होतं तर या व्हिडिओमध्ये हेच आहे तर व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा कारण या व्हिडिओमध्ये याच्यावरती केले जाणारे उपायसुद्धा मी सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पानांच्या या आजाराला नाग आळी असं सुद्धा म्हटलं जातं इंग्रजीमध्ये याला लीफ मायनर म्हणतात तर मराठीमध्ये याला नाग आळी असं म्हटलं जातं आणि हे शक्यतो हा आजार आपल्या मोठी मोठी पानं ज्या झाडाला असतात आता हे मला असं वाटतंय दुधी भोपळ्याचं पान आहे म्हणजे मोठी पानं ज्यांची जसं टोमॅटो आहे दोडक्याची पानं आहेत कारल्याची पानं आहेत अशी ज्यांची मोठी पानं असतात अशा वेलवर्गीय झाडांना शक्यतो जास्त होतात माझ्या आईच्या घरी आम्ही डबल बीचा वेल लावलाय त्याला सुद्धा मध्यंतरी असं झालं होतं आणि जी खूप छोटी पानं म्हणजे नाजूक पानं जसं की मेथी पालक यांच्यासारख्या पानांवरती सुद्धा हे असं दिसतं तुम्ही जर मेथीच्या पानावरती पाहिलं तर मेथीचं पान जिथं असं झालंय आणि असं थोडंसं असं काळपट किंवा पिवळसर दिसत असेल तिथं असं उचकटून पहा तिथं पिवळ्या रंगाची एक आळी दिसते आणि ती अळी पुढे 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 आपल्या पानाच्या आतमधला जो काही पोषक तत्व आहे ते घेत 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 असं संपूर्ण अशी ह्याच्यावरती सापासारखी डिझाईन करते आणि जिथून ती खात राहते आपलं पोषक तत्व तिथला भाग पोकळ होतो एक दोन दिवसांनी तो सुकतो त्यामुळं तिथं असं पांढरं पांढरं होतं कारण आतमध्ये याच्या काहीच राहत नाही आता हे लीफ मायनर किंवा नाग आळी होते कशामुळे हे सांगते मी आपली जी नॉर्मल माशी असते किंवा माशा असतात तशीच किंवा त्यापेक्षा थोडीशी छोट्या आकाराची एक पिवळ्या रंगाची माशी असते आणि ती माशी आपल्या पानाच्या बरोबरमध्ये म्हणजे पानाचे हे दोन थर आहेत एक खालचा थर आणि एक वरचा थर तर या पानाच्या आतल्या थरामध्ये आपलं अंड घालते आणि ते अंड फुटून त्याची ती आळी बनते पिवळी आळी जी अशी सगळीकडे सगळं हे पोषकद्रव्य खात 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 इथं आपल्या रांगोळीसारखी पुढं पुढं डिझाईन बनवत राहते आता डिझाईनच म्हणूया डिझाईनच आहे तर काय तर अशी ती पांढरी डिझाईन बनत जाते तिच्या मागे आता ह्या आळीची पुरेशी वाढ झाली की ती पानाच्या कुठल्या तरी टोकातून अशी बाहेर पडते तेव्हा तिचा कोश तयार झालेला असतो आणि तो कोश खाली पडला की तो कोश फुटून त्यातून पुन्हा एक नवीन मासे तयार होते जिला सोंड असते म्हणजे ही सोंड असणारी पिवळी माशी असते म्हणजे पहा याच्या चार अवस्था आहेत सगळ्यात पहिल्यांदा अंडी घालतात अंड्यानंतर दुसरी अवस्था आळीची जी पानांमधलं पोषण खाऊन अशी डिझाईन बनवते आणि त्यानंतर कोशाची कोश बनतो जसं आपल्या रेशमाच्या किड्यांचा कोश असतो तसा आणि त्या कोशानंतर त्या कोश फुटून पुन्हा माशी बनते म्हणजे ती माशी पुन्हा नवीन अंड घालायला तयार होते अशा प्रकारे याच्या चार अवस्था असतात चार अवस्थांमधून ही आळी आपल्या झाडाला त्रास देत असते आता ही आळी ढगाळ वातावरणामध्ये खूप वाढते आता इथून पुढं कधी पाऊस कधी ऊन असं आणि पाऊस जरी नाही आला तरी थोडंसं ढगाळ वातावरण असतं आणि या ढगाळ वातावरणामध्ये या माशांचा किंवा मा अशा पानांवरती आजार पडण्याचं प्रमाण खूप वाढतं तर याला उपाय काय करायचा याबाबत आपण बोलूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक काम करायचं म्हणजे ज्या ज्या पानांवर असं झालेलं आहे लीफ मायनर किंवा ही नागाळी झालेली आहे त्या पानांना पहिलं कात्रणी कापून टाकायचं आणि आपल्या बागेपासून आपल्या झाडापासून लांब टाकायचं या पानांना अजिबातसुद्धा आपल्या कंपोस्ट खतामध्ये टाकायचं नाही तुम्ही पायाने चिरडून किंवा गाडूनसुद्धा त्या पानांना मातीमध्ये टाकू शकता जेणेकरून त्याचा कोश फुटून त्यातून नवीन मासे तयार होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे या आपल्या झाडाच्या आसपास माशा येऊन नाही द्यायच्या ज्याच्यासाठी आपल्या खतांच्या दुकानामध्ये एक स्ट्रीप मिळते स्टिकर स्ट्रीप जिला जी, जी पिवळ्या रंगाची असते आणि ज्याच्यावरती खूप चिकट पदार्थ असतो जसं की आपल्या उंदीर पकडण्याचा जो ट्रॅप असतो तशी ती एक ट्रॅप स्ट्रीप मिळते ती तुम्ही आपल्या बागेमध्ये लावली दोऱ्यानी बांधा किंवा एखाद्या काठीला चांगली वेताच्या गुंड हे दोऱ्याने गुंढाळून तुम्ही ती लावली तर एक ज्या काही येणाऱ्या माशा आहेत त्यांचा उपद्रव आपल्या बागेला होत नाही किंवा मग तुम्ही ती स्ट्रीप घरीसुद्धा तयार करू शकता कोणत्याही पिवळ्या कार्डशीटवरती एखादा चिकट पदार्थ लावला जसं की व्हॅसलीन म्हणा किंवा तेलाचा एक थर लावला जसं आपण चिलट न येण्यासाठी करतो तरीसुद्धा चालेल सुद्धा माशा येत नाहीत फक्त कागद मात्र पिवळा घ्यायचा हे लक्षात घ्यायचं पिवळ्या कागदावरती माशा पटकन अट्रॅक्ट होतात आणि त्या कागदाजवळ गेल्या की चिकटकून बसतात त्यांना आपल्या झाडाच्या पानांवरती बसत नाही आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा असरदार उपाय म्हणजे नीम ऑइल आणि सोपचा स्प्रे करायचा नीम ऑइल असो किंवा कोणताही कडू पदार्थ असतो जसं की कारलं असतं कारलं आपण पाण्यामध्ये भिजत ठेवायचं किंवा कारल्याची कि पेस्ट बनवायची ती गाळून पाण्यामध्ये मिक्स करून तिचा फवार आपण आपल्या झाडांवरती करू शकतो शक्यतो नीम ऑइलचाच करायचा कारण कारलं वगैरे करत बसण्यामध्ये वेळ जातो नीम ऑइल कसं साधं सोपं आणि सगळ्या झाडांना चालतं आता हे का करायचं तर यामुळं आपली पानं कडू होतात आणि कडू पानं झाली की आपल्या झाडावरती त्या पानांवरती माशा बसत नाही कडू असो किंवा कोणताही तुम्ही मिरचीचासुद्धा फवारा करू शकता मिरची लसूणचा फवारा हिंगाचा फवारा ज्यांनी स्ट्रॉंग स्मेल येईल असा कोणताही फवारा फवाराचे भरपूर व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती पूर्ण एक प्लेलिस्टच प्ले आहे तुम्ही जर चॅनलच्या ह्याच्या डॅशबोर्डवरती गेलात तर तिथं तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल तिथं आपले घरगुती सगळे फवारे आहेत त्यांचे बरेचसे व्हिडिओ आहेत त्यांपैकी कोणताही तुम्ही तुमच्या सुविधेनुसार करा आणि त्याचा फवारा करा पानं तिखट कडू अशी झाली पाहिजे ज्यामुळे या कुठल्याही किड्यांचा कुठल्याही माशांचा आपल्या झाडावरती त्रास होत नाही अटॅक होत नाही आता नीम ऑइल आणि सोपचा कसा तयार करायचं लिक्विड हे काही मी सांगणार नाही कारण हे मी खूप व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि सेपरेट सुद्धा याचा एक व्हिडिओ आहे तर तुम्ही तो रेफर करा आणि त्यानुसार हे लिक्विड तयार करा लीफ मायनरसाठी सगळ्यात असरदार म्हणजे नीम तेल आणि सोपचाच फवारा असतो तर तो फवारा तुम्ही आपल्या झाडावरती करायचा आणि आपल्या झाडाला खुश ठेवायचं माशांपासून त्रास होऊ नये द्यायचा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि माझी बाग्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्ते